केबी न्यूजच्या सुपरफास्ट बातम्यात आपलं स्वागत. चला बघूया आजच्या सुपरफास्ट बातम्या. केंद्र सरकारच्या निर्देशनानुसार नागपूर महानगरपालिकेतर्फे स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनात बुधवारी नागपूर महानगरपालिकेमध्ये पर्यावरणपूरक दिवाळी आणि व्होकल फॉर लोकलचा संदेश देत दीपोत्सव साजरा करण्यात आला. स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळीच्या आकारामध्ये लावलेल्या मातीच्या 5,000 दिव्यांनी नागपूर महानगरपालिकेचा परिसर उजळून निघाला. अधिसंख्य कर्मचाऱ्यांना 21 डिसेंबर 2019 व 14 डिसेंबर 2022 शासन निर्णयाचा लाभ क्षेत्रीय अधिकारी देत नसल्याने आप्रोचे अध्यक्ष शिवानंद सहारकर, राज्य महासचिव रुपेश पाल, नागपूर शाखेचे जिल्हाध्यक्ष दामोदर खडगी व नागपूर महिला आघाडीच्या करुणा लिखार 10 नोव्हेंबरपासून संविधान चौक नागपूर येथे आमरण उपोषण करीत आहे. 22 सप्टेंबरला मध्यरात्री अचानक झालेल्या पावसाने धंतोली, टिळक पत्रकार भवन परिसर, यशवंत स्टेडियम, पंचशील चौक अशा विविध परिसरात पाणी साचल्याने व्यापाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, ज्यावर महाराष्ट्र शासनाकडून पंचनामा करण्यात आला असून त्यावर 50,000 रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश आले होते. तरीही दुकानदाराला कोणतीही रक्कम मिळालेली नाही. दिवाळी आधी तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, अन्यथा शिवसेना शिंदे गटाच्या नेतृत्वात आमरण उपोषण करण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे. नागपुरातील श्रद्धानंद अनाथालयातील मुलींनी दिवाळीनिमित्त बनविलेल्या आकर्षक वस्तूची प्रदर्शनी अनाथालयातील परिसरात असलेल्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेली होती. यात मुलींनी स्वतः हातांनी तयार केलेले लिफाफे, आकर्षक दिवे, लाईट फोल्डर, प्लास्टिक फुलांची रांगोळी, फुलवाती, वाती, देवाचे कपडे, मोर, दिवा, लक्ष्मीची पावले, छोटा मटका, तुळशी दिवा, मोठा दिवा, कलश कवर, धाडी कवर, मोठे आसन, आसन तोरण, साडी कवर आदी विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहे. 1 ते 3 डिसेंबरला मिनी गोल्फ या खेळाचे आयोजन मिरामार बीच पणजी येथे करण्यात आले होते. त्यात महाराष्ट्राच्या संघामध्ये नागपूरच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. त्यात सुधीर सुहागपुरे, पार्थ हिरवकर, सुदीप मानवटकर या खेळाडूंनी सांघिक इव्हेंटमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले. आज रोजी नागपूर मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांच्या हस्तकलेच्या वस्तूचे प्रदर्शन, दिवाळी मेळावा, उद्घाटन कार्यक्रम सन्माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री अग्रवाल साहेब व सौ अग्रवाल मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले आहे. त्यांनी बंदी निर्मित सर्व साहित्याचे कौतुक केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाद्वारे नई वस्ती टेका नागपूर येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागचे अध्यक्ष शेख वसीम लाला यांच्याद्वारे करण्यात आले होते. यावेळी अनेक लोकांनी पार्टीत पक्षप्रवेशही घेतला. मागील 3 ते 4 दिवसापासून सीताबर्डी मेन रोडवर हॉकर्स आणि महानगरपालिका अतिक्रमण विभागामध्ये बाचाबाची होताना दिसत होती आणि हॉकर्सकडून अतिक्रमण विभागाविरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आलं होतं. मात्र या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी काल स्वतः अमितेश कुमार वर्डी मेन रोडवर आलेत आणि हॉकर्ससाठी जागेचं निरीक्षण करून हॉकर्सचा व्यवसाय पूर्वरच सुरू झाला. नागपूर गुन्हा शाखा युनिट 5 तर्फे पारडी परिसरात एकूण 24 गोवंशला जीवनदान देण्यात आले असून या कारवाईत एकूण 2 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले आहे. गुप्त माहितीच्या आधारावर युनिट 5 तर्फे कारवाई करून एकूण 1 ट्रक सोबत 24 गोवंश असा 22,02,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर आता इथेच थांबूया. तुम्ही बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.